फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कीर्तनाची वारी बोलण्याची नाही आता देवा विन काही एक सरे केला निम देवा दिले क्रोध काम महायोग पीठे तटे भीम रथ्याम वरम पुंडली काय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथमा सर्वांनी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केली या स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा बोलनेच नाही आता देवा विन काही एक सरे केला निम देवा दिले क्रोध काम विठाला ठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तसे जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय की ज्यांनी 65 लाखाच्या जागिरीचा त्याग करून रात्रंदिवस भंडारा डोंगरावर आणि घोरड्या डोंगरावर देवाचा अखंड नामचिंतन करणारे जगद्गुरु तुकोबाराय नवे नवे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिल त्याचे दात ही जात मराठ्याची सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेले अलमोल नजराण्याचा अस्वीकार करणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय अशा जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काही नियम करतायत बघा विठाला काही नियम करतायत म्हणजे नेमकं काय करतात ऐका. आमच्या कर्मेंद्रियाने एक नियम केला एक मुद्दा, आमच्या ज्ञानेंद्रियाने एक नियम केला दुसरा मुद्दा आणि आमच्या अंतकरणाने एक नियम केला तिसरा मुद्दा. पण हे नियम करत असताना आम्ही आमचे काम क्रोध लोभ देवाला दिले याचं दिग्दर्शन करणारा अभंग विठाला विठाला. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण याचं एकीकरण करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग बघा सेवेकरता निवडला. फार सुंदर अभंग आहे बघा. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही. याचा अर्थ असा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या वाणीने एक नियम केला, आमच्या दृष्टीने एक नियम केला आणि आमच्या मनाने एक नियम केला, देवाशिवाय बोलायचं नाही आणि देवाशिवाय काही पाहायचं नाही. शक्य आहे का महाराज? आता तुम्ही सगळी मंडळी इथं ऐकायला आलेली आहे बघा. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलं कीर्तन संपल्यावर मला जायची आळंदीला, मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलं तुमचा संसार सोडून द्या आणि चला माझ्या संग आळंदीला. किती मंडळी येतील, किती मंडळी येतील? कुणीच येणार नाही. पण हे फक्त तुकोबारायच म्हणू सांगतात जाळोने संसार आणि बैसलो अंगणी. जगद्गुरु तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. मगाशी मी सांगून गेलो आणि आताही मी सांगतो ज्ञानेश्वर महाराज दौंडकर सांगतात म्हणून ऐकू नका.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणून ऐका, कारण सांगणारे संत आहेत बघा, आम्ही फक्त त्यांचे सेवक आहोत बघा. हा सेवकाचं न ऐकलं तरी आपण जीवनामध्ये मालकाचं ऐकलं पाहिजे. आणि मालक वारकरी संप्रदायाचे असणारे जगद्गुरु तुकोबार आहेत बघा. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडला. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा परिहार तो म्हणजे असा की हे नंदवाड नावाचं असणारं गाव आणि या गावामध्ये असणारं हे प्रतिपंढरपूर म्हणून कोल्हापूर भागामध्ये हे प्रसिद्ध असणार आहे. या मंदिरामध्ये हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव आपण सगळे मंडळी गावकरी मंडळींनी संपन्न केला आहे. आणि तो संपन्न करत असताना महाराष्ट्रामध्ये गाजलेला चॅनल म्हणजे फक्त मराठी नावाचा असणारा हा चॅनल. आणि या चॅनलवरती हा भव्य आणि दिव्य महोत्सव कीर्तन महोत्सव आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. आणि तो संपन्न होत असताना आज आमच्या जीवनाचं परमभाग्य की आम्हाला या ठिकाणी कीर्तन करायची सेवा मिळते. बाबा पंढरपुराच्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन करतो बघा, पण हे प्रति पंढरपूर हे पहिल्यांदा मी पाहिलं बघा. मॅडमने मला पत्ता पाठवला आणि पत्ता पाठवल्यावर म्हणलं मी नक्की प्रति पंढरपूर कसं असेल, पण या गावामध्ये आलो, या गावातली माणसं पाहिली आणि या गावातली पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि मूर्ती पाहिल्यावर पंढरपूरचं दर्शन झाल्यासारखं वाटलं बरं का. हा आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यामुळं आणि या गावावरती पांडुरंगाची कृपा असल्यामुळं आपल्या गावामध्ये फक्त मराठी चॅनलवाली माणसं आली बघा. हा याचं कारण आहे फक्त मराठी चॅनलवाली माणसं इथं आली याचं फक्त एक कारण आहे, इथं साक्षात भगवंताचं वास्तव्य आहे बघा. आणि भगवंताचं वास्तव्य असल्यामुळं गावाला विनामूल्य एवढी कीर्तन ऐकायला मिळाली. विठाला झाला चॅनलवरती हा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. आणि संपन्न होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा फार सुंदर अभंग सेवेकरता निवडला बघा. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय काहीही करायचं नाही. कलियुगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात महाराज, महाराज दुर्भाग्य आपल्या जीवनाचं. कलियुगामध्ये तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, पण कलियुगामध्ये आपल्याला देव कळत नाही. काय झालंय माहिती का कलियुगामध्ये समाजामध्ये, समाजामध्ये असं झालं खरं सोनं लोकांना कळत नाही आणि खोट्या सोन्याच्या मागे लोक लागले शिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना योग्य वेळेमध्ये परमार्थातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी शून्य किंमत दिली बघा. जगद्गुरु तुकोबारायांनी योग्य वेळेमध्ये संसारातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी शून्य किंमत दिली, पण परमार्थातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी उच्च कोटीची किंमत दिली. आणि ती उच्च कोटीची किंमत जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाला दिल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडातून हे उद्गार पाठी बाहेर आलेत महाराज. शक्य नाही आपण जर एखाद्याला म्हणलो ना देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, तेव्हा म्हणतात महाराज हे तुम्हीच सांगा, हे तुम्हीच बोला, आम्ही काय तुमचं ऐकायला मोकळे नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घरा पुसुनी, पण लोकांनी मात्र देव घेतला नाही. देव म्हणले देव न लगे, देव न लगे आणि साठवण्याचे रुंद. आमच्याकडे देव साठवण्याकरता जागाच नाही, तुमच्याकडे देव साठवण्याची जागाच कशी असेल. तुमच्या अंतकरणात भरभरून संसार आहे आणि संसार जर अंतकरणामध्ये असेल तर हृदयामध्ये देवाला आपण जागा करू शकत नाही. पण तुकाराम महाराज मात्र जाळोने संसार आणि बैसलो अंगण, ही वृत्ती तुकोबारायांच्या अंतकरणाची असल्यामुळे संसाराचे नामे आम्ही ठरवलंय देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय काय करायचं नाही. ह्या गोष्टी जीवनामध्ये मिळवण्याकरता जाळवणे संसाराने बैसलो अंगणी किंवा महाराजांनी प्रमाण दिलं संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. हे आम्ही जीवन जगत असताना आम्ही केलं, पण आपण हे करत नाही बघा. आपल्याला खरं सोनं कळत नाही, आपण खोट्या सोन्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. खरं सोनं आपल्या भागात जन्माला आलं बघा, ज्ञानोबा राय तुकोबारायांसारखी व्यक्तिमत्व ओरिजिनल सोनं आपल्याकडे आलं, पण आपण ओरिजिनल सोन्याच्या मागे जात नाही, आपण डुप्लिकेट सोन्याच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. आणि ओरिजिनल सोन्याच्या पाठीमागं न जाता, देवाच्या पाठीमागं न जाता जर आपण संसारातल्या सोन्याच्या पाठीमागं गेलात तर अख्खं तुमचं आयुष्य संपन्न बघा, पण देव तुम्हाला कळणार नाही. कीर्तनाची वारी.